अध्यक्ष महोदय, आपल्याला मंत्री महोदय माहित आहे की शेतकरी अतिशय अडचणीत आहे. कृषी मालाला भाव नाही, गोड उद्योग करायला जातो दुधाचा तर त्याला भाव नाही अध्यक्ष महोदय. आणि अतिशय या दोन्ही गोष्टीमध्ये अतिशय शेतकरी अडचणीत आहे. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या पहिले प्रश्न माझा. आपलं धोरण जसं आहे की पशुखाद्याचे दर वाढतात तर दुधाचे दर सुद्धा वाढले पाहिजे. पण आपण जर आता उदाहरण पाहिलं की पशुखाद्याचे दर वाढल्यानंतर इकडे दुधाचे दर कमी देतो. आपण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, मार्च महिन्यानंतर आपण या वर्षाच्या मार्च महिन्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 3.5 आणि 8.6 SNF ला मक्याचा दर 25 रुपये सध्या प्रति किलो आहे, डेपेचा दर आहे 36 रुपये, पशुखाद्याचा दर आहे 30 रुपये. अशा पद्धतीनं पशुखाद्याचे दर सुद्धा जास्ती आहे कम्पेरेटिव्हली. आणि त्याच्या याच्यामध्ये तुम्ही आता 29 रुपये 5-5 द्या, 3.5 ला तुम्ही देताय फॅटला. याची जर तुलना आपण 2022 केली तर तुम्हाला माहित, याच पद्धतीनं मका ढेप पशुखाद्याचे दर कमी असताना सुद्धा 32 रुपये 75 पैसे 3.5 आणि 8.6 ला आपण देत होतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण पशुखाद्याचे दर वाढल्यानंतर दुधाचे दर सुद्धा वाढले पाहिजे. त्याच्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आलेले अध्यक्ष महोदय. त्याच्या बाबतीत काहीतरी आपण धोरण ठरवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्याचबरोबर जे 5 रुपये अनुदान सगळ्यात मोठी ओरड महाराष्ट्रामध्ये आहे ती 5 रुपये अनुदान जे तुम्ही जाहीर केलं आणि इतक्या त्याला अटी लावून ठेवल्या. आज एखाद्या उज्ज्वल नावाच्या नावावर ती मंजूर झाली आहे. त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये जर उज्ज्वलजी आलं, उज्ज्वलच्या ठिकाणी उज्ज्वलजी आलं किंवा उज्ज्वलराव आलं कटलं त्याचं नाव. म्हणजे ज्या तुम्ही अतिशय कडक अटी लावलेल्या आहेत त्या जर शिथिल केल्या नाही तर हे अनुदान फक्त वाटपाची योजना तुमच्या कागदपत्रावरच राहील. तुम्ही विधानसभेमध्ये असं भाषणामध्ये सांगत राहाल, आम्हाला उत्तर देत राहाल, पण ते अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही. आज दूध उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे. त्या बाबतीत आपण चांगल्या पद्धतीने पाऊल उचलले पाहिजे. राजेशजी टोपे यांनी सांगितलं ते सुद्धा महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त मिल्क पावडर एक्सपोर्ट करून त्याला प्रमोशन करणार नाही तोपर्यंत दुधाचे दर वाढू शकणार नाही. त्यामुळे दुधाचे दर वाढवण्यासाठी आणि पशुखाद्याचे दर पहिले कमी झाले पाहिजे अध्यक्ष महोदय. तुमचे पशुखाद्य मी सांगितलं, मका ढेप पशुखाद्य हे अतिशय मोठ्या प्रमाणात या व्यक्तीमध्ये वाढ झाली आहे. त्याच्यामुळे जे दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं शासनाने आपलं धोरण चांगल्या पद्धतीनं जाहीर करावं. फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नये एवढीच आपल्याला विनंती.